आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. जयसिंगपुरात मराठा संतापला, आरक्षण द्या अन्यथा धडा शिकवेन. सलग सातव्या दिवशी धरणे आंदोलन सुरूच. सलग सातव्या दिवशी जयसिंगपुरातील मराठ्यांनी ठिय्या आंदोलन सुरूच ठेवलंय. 42,000 मतदार असलेल्या जयसिंगपूर शहरात 17,000 मराठ्यांचं मतदान आहे. आरक्षणासाठी इथला समाज एकसंघ झालाय. सरकार पक्षाबद्दल समाजात नाराजी पसरत चालली आहे, तर विरोधी पक्षांबद्दलही संताप आहे. आज सातव्या दिवशीही मराठ्यांनी शहरात धरणे आंदोलन सुरूच ठेवलं. आरक्षण मिळालं नाही तर बाकी मराठ्यांच्यातील अस्वस्थता बाहेर पडेल. सरकारने नवे संकट ओढावून घेण्यापेक्षा मराठ्यांना आरक्षण द्या अशी मागणी केली. श्रीकांत नलवडे, चंद्रकांत जाधव घुणकीकर बापू, धनंजय खामकर, दिलीप माने, अजित पवार, रणजित महाडिक, अशोक कराळे, संजय चव्हाण यांनी आज ठिय्या आंदोलनात भाग घेतला. महानकारी न्यूजसाठी जयसिंगपूरहून ऋषिकेश बावचे. ठिय्या आंदोलनाचा सातवा दिवस असून हे शासन मराठा समाजाच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. आजपर्यंत ह्या महाराष्ट्रानं मराठा समाजाचं शौर्य बघितलंय, संयम बघितलाय, शांतता बघितलाय. आता उद्रेक होईल आणि ह्या मुख्यमंत्र्यांना लक्षात घ्यावं की या मराठ्यांच्या मागण्या, सगळ्यात महत्त्वाची मागणी एक शिक्षण आणि नोकरीत आरक्षण, दुसरी महत्त्वाची मागणी जे मराठा आंदोलकावर जे केशी झाल्या सरसकट केशीत मागं घेण्यासाठी आमचं ठिय्या आंदोलन आणि ह्याच्या वतीनं आम्ही इशारा देतो लवकरात लवकर सरकारनं शहाणं व्हावं, नाहीतर पुढच्या परिणामाला सरकार तयारीत राहावं आणि जो काय परिणाम होईल त्याला सरकार आणि सरकारच जबाबदार राहील.